समाज म्हणजे म्हणजे मुंडे प्रवेश करावा असं काल आंदोलन करत कसं तुम्ही एकीकडे जर आपण पाहिलं तर त्यांच्या निवडणुकीच्या नंतर सुद्धा त्यांना पाहिजे तिथं प्रतिनिधित्व मिळालं नाही आहे साजिक एक समाजाचे त्यांचे जे वडील होते आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब यांनी या पडतीच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं भयानक काम केलं आणि आज त्यांच्या मुलीला या ठिकाणी कुठल्याही पदाकरता संघर्ष करावा लागतोय एकीकडे आपण बावनकुडे पाहिले असतील त्यांचं तिकीट कापलं एकनाथराव खडसेंचं तिकीट कापलं मुंडेताईंना निवडणुकीमध्ये काय परिस्थिती झाली चौफेर आपण नजर टाकली तर ओबीसींचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे त्याच्यामुळे तिथल्या समाजाने हे पाहिलं की आमचा एकमेव नेता मुंडेसाहेब होता आणि मुंडेसाहेबांचा वारसदार म्हणून पंकजाताईंनी शिवसेनेमध्ये जावं हेच त्यांच्या समाजाची मागणी आहे ही आमची मागणी नाही आहे त्यामुळे समाजाला असं वाटतं की शिवसेना यांना प्रतिनिधित्व देऊ शकते सन्मान देऊ शकते ते मी देणारा कोण गाणे उद्धव साहेब त्याचा निर्णय घेतील आणि मला तरी वाटतं की त्यांची पात्रता सांगण्याची गरज नाही त्यांच्या कुटुंबाची पात्रता सांगण्या एवढा मी मोठा माणूस नाही मुंडे साहेबांची कुटुंबाची पात्रता ही आभाळा एवढी मोठी आहे त्यामुळे साहजिक आहे त्यांचा सन्मान जिथे जातील तिथे होणारच आहे स्वागत केलं तर आपल्याला आठवत असेल की दोन तीन भी विशे मुंडे विषय निघाला साहेब आपल्या एकनाथराव खडसे साहेबांनी प्रवेश केला त्यावेळेस मुंडे ताईंनी शिवसेनेत यावं हे ऑफर देणारा पहिला गुलाबरावच होता जय <laughs> 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 नाही आता दौरा केल्यानंतर साजिक आहे ज्याच्याकडे काही मदत पोचली नसेल ज्याच्याकडे काही थोड्याशा त्रुट्या राहिल्या असतील तर तो माणूस ज्याच्यावर हक्क आहे त्याच्यावर रागवणारच आहे ज्याचं सरकार आहे त्याला बोलणारच आहे आणि नारायण राणेंचं मी मागच्या वेळेसही बोललो होतो की यावेळेस त्यांनी राजकारण करू नाही कारण की शेवटी हा मानवतेचा विषय आहे पूर येताना कोणाच्या घरात जा जातो कोणा पक्षामध्ये जातो असं होत नाही पूर हा सगळ्यांकरता आहे आणि करता मदतीच्याच गोष्टी त्यांनी कराव्या पण शेवटी डोकं फिरलं या अशा पद्धतीचं काम चाललं आहे